अशा ह्या कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटल कधीतरी उपयोगात येतील म्हणून आपण ठेवून देतो. शेवटी उपयोगात तर येत नाहीत, पण कबाड मात्र जमा होतं. आणि ते कबाडवाल्याला विकलं तर 20-30 रुपयांपेक्षा नक्कीच जास्त येत नाही. पण ह्या सगळ्या बॉटल्स मी जपून ठेवते क्राफ्ट करण्यासाठी. अशाच ह्या बॉटल्स जमा झाल्या होत्या आणि त्याचा पसाराही वाढत चालला होता. म्हणून मी त्याच्यापासून हे प्लांटर्स तयार केलेले आहेत. बॉटल्सवर प्राण्यांचे वेगवेगळे आकार कट करून घेतले आहेत आणि प्राण्यांचे फेसेस त्यावर पेंट केले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त 3 बॉटल्स इथे दाखवल्या आहेत. बाकी अशा सर्व मिळून 6 बॉटल्स तयार केलेल्या आहेत. सर्वात आधी ॲक्रेलिक कलरने मी पूर्ण सगळ्या बॉटल्स रंगवून घेणार आहे. त्याला एक बेस देण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे. आधी असं मी ब्रशनेच त्याला रंग देऊन घेते आणि नंतर मग स्पंजच्या सहाय्याने त्याच्यावर परत दुसरा कोट मी करणार आहे. इथे हा पिंक कलर तयार करून मी ह्या बॉटलला कलर देते आणि त्याच्यावर एक पिकचं असं फेस तयार करून त्याला मी रंगवणार आहे. आता इथे मी स्पंजने दुसरा कोट देणार आहे जेणेकरून तो इव्हनलीचा इकडे स्प्रेड होईल. मग मी ग्लास पेन्सिलने इथे त्याचे डोळे आणि तोंड असं ड्रॉ करून घेणार आहे. आता इथे डार्क पिंक कलरने मी त्याचे कान पेंट करून घेत आहे. दुसरा कानसुद्धा मी अशाच पद्धतीने रंगवला आहे. आता ही त्याची जीभ आहे त्याला डार्क पिंक कलरनेच रंग देते. डोळ्यांसाठी इथे ब्लॅक कलरचा वापर केला आहे. अशा पद्धतीने इथे छान असा हा पिकचा फेस तयार झाला आहे. आता हे छोटंसं बेडूक आहे त्याला आधी हा मी चॉक पेंट देत आहे. इथे पण स्पंजचा वापर करून मी डबल कोट देऊन घेणार आहे.
इथे आता डबल कोट देऊन झाला आहे। आणि आता इथे ब्लॅक कलरने मी त्याचं तोंड आणि नाक फक्त दोन डॉट देऊन मी पूर्ण करणार आहे। आता हे ॲक्रेलिक कलरच्या बॉटलचं झाकण आहे, ते त्याचे डोळे म्हणून मी इथे आता चिटकवणार आहे। इथे मी कोल्ड्रिंकच्या बॉटलचं सुद्धा झाकण वापरू शकले असते, पण ते ग्रीन कलरमध्ये होतं आणि मला व्हाईट बेस हवा होता, म्हणून मी ते ॲक्रेलिक कलरच्या बॉटलचं हे व्हाईट कलरचं झाकण वापरलेलं आहे। आता इथे ब्लॅक कलरने आपण त्याचे डोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपला बेडकाचं सुद्धा प्लांटर तयार आहे। या तिसऱ्या बॉटलला आता पीच कलरने मी पेंट केला आहे। हिप्पोचा असा फेस पेन्सिलने मी एका कागदावर ड्रॉ करून घेतला आहे। प्लांटरवर हा कागद उलटा ठेवून नखाने त्यावर घासणार आहे, म्हणजे पेन्सिलने जे ड्रॉ केलं आहे ते प्लांटरवर कॉपी होईल। इथे जे पार्ट्स दिसत नाही आहेत त्यांना पेन्सिलने मी थोडं डार्क करून घेत आहे। आता इथे हा हिप्पोचा फेस मी कलर करून घेते। जे कलर आवडतील ते कलर आपण वापरू शकतो, असं स्पेसिफिक काही कलर्स नाही आहेत की जे आपण तेच वापरू शकतो किंवा तेच आपल्याला इथे वापरायचे। जे आवडतील ते कलर आपण इथे वापरणार आहेत। माझ्याकडे जे अवेलेबल कलर होते ते वापरून मी इथे हा हिप्पोचा फेस तयार करते। डोळ्यांना इथे मी पांढराच कलर देणार आहे। आणि त्याचे दात आपण पांढऱ्याच कलरनी इथे पेंट करूयात, वेगळा कोणताही कलर नको। आता फक्त शेवटचा पार्ट राहिला आहे आउटलाईन करायचा, तर मी इथे आता आउटलाईन करून घेते।
तर ही सॉल्डर गन आहे, हिने आपल्याला सगळ्या प्लांटर्सला असे होल करून घ्यायचे आहे. म्हणजे ह्या प्लांटर्समधून पाणी व्यवस्थितपणे असं ड्रेन होईल. इथे मी सगळ्या प्लांटर्सला असे होल करून घेते आणि बाजूनेसुद्धा आपल्याला हँग करण्यासाठी असे दोन होल्स करून घ्यायचे आहेत. इथे मायक्रेमची दोरी घेऊन तिला मी गाठ मारून घेतली आहे आणि तिला आता ह्या बाजूच्या होल्समधून बाहेर काढून आपण हँग करणार आहोत. मी हे प्लांटर्स कुठे हँग केलेत चला ते बघूयात. हे मी असे खिडकीच्या ग्रीलला असे लटकवले आहेत. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.